स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलूसच्या चांग भलं ज्वेलर्स मध्ये. आता मिळवा 1000 मध्ये 10,000 दागिने. अटी लागू. जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भलं ज्वेलर्स सोबत. सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग भलं ज्वेलर्स, मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस, जिल्हा सांगली, 416-310. राहुल मोरे, 84-21-56-12-07. तहसीलदार दीप्ती रिठे यांच्याकडून भिलोडी पूरपट्ट्यात पाहणी. पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिठे व गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी भिलोडीतील पूरपट्ट्यातील भागांना भेट देऊन पाहणी केली. तसेच कृष्णा नदीची वाढती पाणी पातळी पाहता भिलोडी येथील पूरपट्ट्यातील लोकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांनी दिल्या. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून गुरुवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी दुपारी 4 वाजता भिलोडी येथील पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 35 फूट 6 इंच इतकी होती. संततधार पडणाऱ्या पावसामुळे व कोयना धरणातून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या कृष्णामाई दुथडी भरून वाहत आहे. कोणत्याही क्षणी कृष्णा नदी पात्रातील पाणी पात्राबाहेर पडू शकते. याचे गांभीर्य ओळखून प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून पूरपट्ट्यातील लोकांना स्थलांतरित होण्याबाबत पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिठे, गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी भिलोडी व ब्रह्मनाळीतील नागरिकांना सूचना दिल्या. दरम्यान भिलोडी येथील पंचशील नगर, साठे नगर, साखरवाडी, मौलाना नगर व संदादा नगर येथील नागरिकांच्या भेटी घेऊन तेथील यापूर्वी आलेल्या पुराबाबतचा आढावा घेतला. तसेच सद्यस्थितीला पूरस्थिती निर्माण झाली असल्याने या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या. नमस्ते. आज सायंकाळी 4 वाजता कोयना धरणातून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होत आहे. तालुका प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांना सतर्क राहण्याची विनंती करण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आवश्यक वेळेस तात्काळ स्थलांतरित होऊन नियोजित ठिकाणी स्थलांतरित व्हावे व प्रशासनाला सहकार्य करावे. कृष्णा नदीवरील पाण्याच्या पुराच्या बाबतीत गेली 8 दिवस झालेली नियोजन चालले. यामध्ये ब्रह्मनाळ आणि भिलवडी या दोन गावामध्ये ज्या वस्ती आहेत त्यामध्ये भिलवडीमधील जे काही 60 वस्ती आहे, त्यानंतर इतर ज्या 3 वस्त्या आहेत त्या 3 वस्त्यामध्ये प्रत्यक्ष पाणी तहसीलदार मॅडम मी स्वतः केली. यामध्ये ग्रामसेवकाला स्थलांतरित करायच्या कुटुंबाच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये त्यांची यादी तयार करायला सांगितलेली आहे. यामध्ये त्या कुटुंबाने आपल्यासोबत जे काही साहित्य घ्यायचं आहे त्याचं किट तयार करण्याबाबतचे नियोजन केले. आम्ही आता जी स्थलांतरित करायची ठिकाणं आहेत त्यामध्ये सेक्रेटरी स्कूल भिलवडी आणि त्यानंतर खंडोबाचीवाडी येथील भारती विद्यापीठ या दोन स्थलांतरित ठिकाणाची पण पाहणी केली. तिथं तिथल्या मुख्याध्यापकांना पण सूचना त्या पद्धतीने दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ब्रह्मनाळमध्ये जी काही मागासवर्गीय वस्ती आहे त्या वस्तीमध्ये सद्यस्थितीला संध्याकाळी आम्ही स्थलांतरित जिल्ह्यामध्ये शाळेमध्ये करायची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणच्या ग्रामस्थांशी चर्चा झाली, त्याचबरोबर भिलवडी ग्रामस्थांशी चर्चा झाली आणि सर्व ग्रामस्थांनीसुद्धा यामध्ये आणि स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांनीसुद्धा त्यामध्ये आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. पाण्याची पातळी आजची उद्याची याचं नियंत्रण करण्याबाबतचं पण गावकऱ्यांनी आणि सर्व ग्रामस्थांनी यामध्ये भिलवडीमधील सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, आमचे अमर दादा असतील किंवा नाना असतील आणि सर्वच ग्रामस्थांनी यामध्ये सकाळपासून आमच्यासोबत गेले 3-4 तास हे काम करताना प्राधान्यानं स्थलांतरितच्या बाबतीत निर्णय घेतलेला आहे. मी आमच्या प्रशासनाच्या वतीनं एवढी ग्वाही देतो की आमची सर्व यंत्रणा यामध्ये आरोग्य विभाग असेल, पशुसंवर्धन असेल, त्याचबरोबर अंगणवाडी ताई असतील, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी असतील हे सातत्यानं लक्ष ठेवून आहेत. आणि जे ज्या परिस्थितीमध्ये पाण्याची पातळी वाढेल त्या पातळीच्या आधारावर आपण या ठिकाणी लोकांचं स्थलांतरित करणार आहोत. लोकांना कुठल्याही प्रकारे अडचण निर्माण होणार नाही प्रशासनाकडून आणि सतत आमचं यामध्ये सातत्यानं योगदान राहील एवढं मी या ठिकाणी आपल्यासमोर नमूद करतो.